देशातील मनाली आणि लडाखमधील लेहला जोडणाऱ्या अटल बोगद्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालंय. या नव्या बोगद्यामुळे रस्त्यांनी प्रवासाचं 46 किलोमीटरचं अंतर कमी होणार असून प्रवासाचा 4 ते 5 तासांचा वेळ वाचणार आहे. एवढंच नाही तर चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दृष्टीनं या बोगद्याचं सामरिकदृष्ट्या मोठं महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बोगदा सर्व प्रकारच्या वातावरणात प्रवासाला खुला राहू शकेल. अटल बोगद्याच्या वैशिष्ट्यांवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. मनाली ते लाहोल स्पितीला जोडणारा 9.2 किलोमीटरचा बोगदा जगातला महामार्गांवरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा. अटल बोगदा 12 महिने वाहतुकीसाठी खुला राहणार. समुद्र सपाटीपासून 3000 मीटर उंचीवर. पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये अल्ट्रा मॉडर्न पद्धतीनं खोदकाम. बोगद्यामुळे मनाली लेह अंतर 46 किलोमीटरनं कमी. रस्ते प्रवासाचा 4 ते 5 तासांचा वेळ वाचणार. दररोज 3000 कार आणि 1500 ट्रकची वाहतूक. 80 किलोमीटर प्रतितास वेगानं धावणार गाड्या. बोगद्याला घोड्याच्या नालेचा आकार. 8 मीटर रुंदीचा दुपदरी मार्ग. आता बातमी आहे मुंबई पोलिसांच्या साहसाची. कोरोनासह अनेक आघाड्यांवर लढणाऱ्या मुंबई पोलिसांच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अंधेरीच्या तिरुपती बालाजी इमारतीच्या गच्चीवर आत्महत्या करण्यासाठी चढलेल्या तरुणीला मुंबई पोलिसांच्या टीमनं मोठ्या शिताफीनं वाचवलंय. काल दुपारची ही घटना आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, बीट मार्शल शिवाजी पावडे यांनी आत्महत्येचा विचारात असलेल्या तरुणीचं मन वळवलंय आणि त्या तरुणीला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. यावेळी आजूबाजूच्या इमारतींवर उपस्थितांनी टाळ्या वाजवून पोलिसांचं कौतुक केलं. घरगुती वादातून तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुलीची समजूत काढून कुटुंबियांकडे तिचा ताबा देण्यात आला. आणि आता घेऊयात 15 मिनिटात 30 बातम्यांचा वेगवान आढावा. आता बातमी आहे देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची. देशात कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये. देशातील कोरोना रुग्णसंख्या 64 लाखांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या 24 तासात देशात 79,000 जास्त रुग्ण आढळून आलेत. तर देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1 लाखांच्या पार झाली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तरी दिवसागणिक नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे. नेमके किती रुग्ण वाढलेत देशात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात. 79,476 रुग्ण वाढलेत कालच्या एका दिवसात. एकूण रुग्णसंख्या झाली 64 लाख. तर 1,842 मृत्यू झालेत. लाखाचा आकडा पार केलेला आहे मृतांच्या संख्येनं. तर 54,27,707 जण बरे झालेत. पुन्हा एकदा बघूयात 15 मिनिटात 30 बातम्या. भारतात कोरोना बळींची संख्या 1 लाखावर पोहोचली आहे. तर जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 10% मृत्यू भारतात झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.